नमस्कार मित्रांनो, माझ्या माधव कानगुले युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्र, नुकताच हाती लागलेल्या बातमीनुसार सातवा वेतन आयोग या कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू झालेला आहे. तर काय आहे बातमी, चला पाहूयात. बातमी पाहण्यापूर्वी मी आपणास विनंती करू इच्छितो की जर माझे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. सातवा वेतन आयोगाच्या बाबतीत किंवा वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओज मी दररोज घेऊन येत असतो. पहा मित्रो, मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 1 लाख कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर आहे. या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. कामगार संघटना समन्वय समितीच्या प्रतिनिधीमध्ये 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत प्रशासनाने सकारात्मक निर्णय त्वरित घेण्याची तयारी दर्शवलेली आहे. यामध्ये वेगवेगळे पदाधिकारी, वेगवेगळे नेते व समन्वय समितीचे अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सातवा वेतन आयोग त्वरित लागू करण्याची तयारी या बैठकीमध्ये दर्शवलेली आहे आणि आरोग्य गट विमा योजनाही पुन्हा सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. सातवा वेतन आयोगाची 36 महिन्यांची थकबाकी लवकरच अदा केली जाणार आहे. 5 फेब्रुवारीपासून याविषयीची सविस्तर बैठक आयुक्ताच्या दालनात घेतली जाणार आहे. मित्रो, सातवा वेतन आयोगाबाबतीत हाती लागलेली ही ताजी बातमी होती. जर बातमी आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. मुंबई नगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे. बाकी नगरपालिका कधी निर्णय घेतील किंवा काय आहे या संदर्भातल्या सविस्तर बातम्या आम्ही नियमितपणे आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कृपया बातमी आवडली असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा, बातमीला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.